मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक महापालिकेच्या स्वपक्षातील नगरसेवकांना विकास कामे करण्यासाठी निधी देऊ केलाय. सध्या प्रशासकीय राजवट असल्यानं जनहिताची कामं कोळंबली जाऊ नये म्हणून हा निधी दिलाय. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 साठी दिलेल्या 6 कोटी रुपयांच्या निधीमधून नाशिक रोडचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, माजी नगरसेविका ज्योती खोले, कोमल मेहरोलिया यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी मार्गी लावलाय. या निधीअंतर्गतच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये रस्ता काँक्रिटीकरण, CCTV, बेंचेस आणि खेळणी तसेच स्ट्रीम वॉटर पाणी पुरवठा ही कामं केली जाणार आहेत. या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाला. सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलंय. क्रमांक 21 मधील नाशिक महानगरपालिका नाशिक प्रभाग क्रमांक 21 मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या सहनिधीमधून या ठिकाणी 6 कोटीच्या कामाचे आज भूमिपूजन होत आहे. त्यामध्ये 2.25 कोटी रुपयाचं काँक्रिटीकरण आहे, CCTV 1.5 कोटीचे आहे, ड्रेनेज 75 लाखाचे, पाणीपुरवठा 75 लाख रुपयाचं आणि बेंचेस आणि खेळण्या मुलांसाठी या 75 लाख रुपयाचे आहे. अशा टोटल 6 कोटीचे कामं माननीय एकनाथराव शिंदे यांनी आपल्या नाशिक रोड महापालिकेला 30 कोटी रुपये 26 कोटी रुपये अशी निधी दिलेली आहे. अशा 13 प्रभागांमध्ये या कामाचा शुभारंभ आज होतोय. त्या माध्यमातून आपल्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये सुद्धा त्याचा विविध ठिकाणी नारळ फोडून त्या कार्यक्रमाची सुरुवात होते. त्या माध्यमातून आम्ही प्रभाग क्रमांक 21 सगळे नागरिक व इथले सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं एकनाथराव शिंदेचे जाहीर जाहीर आभार मानतो. विविध विकास कामांचं उद्घाटन आज सकाळपासून सुरू आहे. आपल्या धोंगडे नगर गायचे कॉलनी परिसरातील या 3 ठिकाणचे जे रस्ते आहे, गणेश महाराज मार्ग आहे, हे सर्व रस्ते काँक्रिटीकरण करून त्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर असेल त्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर टाकून संपूर्ण प्रभागामध्ये 1.5 कोटीचे CCTV कॅमेरे, 3.25 कोटीचं काँक्रिटीकरणाचं काम आहे, 75 लाखाचं ग्रीन जिम आहे, खेळणी आहे, बेंचेस आहे, त्याच्यामध्ये काही ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईन आहे आणि स्ट्रॉंग वॉटरच्या लाईन आहे. असे 6 कोटी रुपये निधी या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला. त्याबद्दल खरं सर्व आमच्या प्रभागातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं व आमच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. कारण 2 वर्षापासून आपण बघत आहोत नाशिक महापालिकेमध्ये प्रशासक बसलेला आहे आणि प्रभागामधली सर्व कामं थांबून आहे. 6 कोटीच्या कामाचा या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या प्रभागामध्ये अनेक असे रस्ते आहेत किंवा गल्ले आहेत, त्यांचं काँक्रिटीकरणाचं काम 3.25 कोटीचं काम आहे, ड्रेनेजचं काम आहे, स्ट्रॉंग वॉटरचं काम आहे आणि सर्वात महत्वाचं की या आपला जे प्रभाग आहे तो प्रभाग सुरक्षित प्रभाग करण्यासाठी आपण 1.5 कोटीचे CCTV कॅमेरे लगभग 50 ठिकाणी हे कॅमेरे 50 चौकांमध्ये लागणार आहेत. या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे. मी या ठिकाणी आलेले सर्व प्रमुख पाहुणे जे या कार्यक्रमाला उपस्थित झाले, आदरणीय आरिंगे साहेब, आदरणीय कोरडेजी, अशाच या 4 नगरसेवकाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 21 मध्ये खूप जोमाने आणि खूप चांगल्या पद्धतीने काम आणि यानंतर देखील आता 4-5 दिवसापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी 9 कोटीचे काम प्रभाग क्रमांक 21 मध्ये आम्ही 4 नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांनी मंजूर केलेले आहेत. प्रभागातील पाटील गॅरेज मागील परिसरातील रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या मागील गाडेकर मळा रस्ता, जैन कॉलनी, लवटेमळा, औटेमळा, गायखेमळा येथील 3 डेड रोड रस्ते, तरण तलाव मागील रोड, हरिचरण सोसायटी, गुलमोहर कॉलनी, गणेश महाराज रोड, आनंद नगर, तिवारी हॉस्पिटल मागील रस्ता, लवटेनगर, जय भवानी रोड, सुभाष रोड, औटेनगर, सुवर्णा सोसायटी रस्ता, गोसावीवाडी आदी भागातील अंतर्गत रस्ते आदी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानं प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. या सन्मानाला पात्र आहे. या नगर या कार्यक्रमांतर्गत आमच्या कॉलनीतील संपूर्ण सिमेंटचे रस्ते तयार होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक चौकांमध्ये CCTV बसवून या वॉर्डामध्ये अनेक अशा सुविधा निर्माण करणार आहे. याबद्दल या सर्व नगर शौकाचे आणि माननीय
मुख्यमंत्र्यांचे आमच्या वॉर्डच्या तर्फे आमच्या सर्व नगर रहिवाशांच्या तर्फे आम्ही सगळ्यांचे आज खरोखर डायनेस्टिक पार्क मध्ये सर्व आमचे डायनेस्टिकचे राहणारे सर्वजण एकत्रित येऊन इथे उभे राहिले, आमच्या समस्या सांगितल्या आणि विशेष म्हणजे आमचे नगरसेवक 21 प्रभागातले आज जरी सध्याच्या काळामध्ये आचारसंहितेच्या याच्यामुळे ते जरी काम करत नसाल तरी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून हा उपक्रम लावला आहे, त्याबद्दल सर्वांनी त्यांच्या टाळ्याच्या गजात स्वागत करावं आणि ते इथे आले हे एक आपल्या डायनेस्टिक पार्कमधल्या सर्व मंडळींना एक त्यांच्यातर्फे शुभेच्छा देतो। खरोखर हा आजचा दिवस आमच्यासाठी म्हणजे आमच्या डायनेस्टिक पार्कमधल्या लोकांसाठी खरखर शुभ दिवस आहे। या वार्डाचं या वसईवाडीचं भरपूर विकास केला आहे, आता पुढं ते याच वार्डच्या लिस्ट म्हणजे आता मी हिंद सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनतर्फे एक सदस्य म्हणून त्यांना भालवाडच्या लिस्ट हार्दिक शुभेच्छा देतो। हा निधी मिळावा यासाठी हे चारही नगरसेवक सतत पाठपुरावा करत होते। प्रभागात विविध विकास कामे मार्गी लागणार असून उत्तम दर्जाच्या सुखसुविधा नागरिकांना मिळणार आहेत। निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले, कोमल मेहरोलिया यांनी आभार मानले। प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।